पुणे निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने बुधवार दिनांक 24 एप्रिल 2019 रोजी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन पुणे झोनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम मार्केट यार्ड पुणे येथे सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ससून रुग्णालय रक्तपेटी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेटी, औंध रुग्णालय रक्तपेटी, कमांड हॉस्पिटल रक्तपेटी यांनी 1258 युनिट रक्त संकलन केले. मानव एकता दिवस ये हम सब सदगुरु बाबा गुरुबचन जी की याद में मनाते हैं. सदगुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज ने कहा था कि हमें बदला लाना है, बदला नहीं लेना है, और ये रक्त नाड़ियों में बहे ना कि नालियों में बहे. ये संत निरंकारी मिशन की तरफ से संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन 86 से इसकी स्थापना हुई है. आज 33 साल हुए हैं इस स्थापना होकर, और करीब करीब 10,30,000 यूनिट अब तक रक्तदान हुए हैं. और ये रक्तदान हम सिर्फ सरकारी अस्पतालों को ही देते हैं जहाँ पर वो रक्त मुफ्त दिया जाता है, जैसे कि सासुन हुआ, कमांडो हॉस्पिटल, YCM हुआ, उन्हीं हॉस्पिटलों को देते हैं जो रक्त मुफ्त देते हैं गरीबों को. तो वहीं पर ही गुरु का आदेश है हमें कि वहीं पर ही रक्तदान दिया जाए, और जहाँ पर रक्त कमर्शियल को नहीं देते, ये गुरु का आदेश है. और यहाँ अगली बार भी 1105 रक्तदान हुआ था, आज इस बार ज़्यादा से ज़्यादा होने की संभावना है. और हमने इस साल 31 मार्च तक 22 जगहों पर रक्तदान लगाया था, उसमें 6,920 रक्तदान हुए थे. और इस साल हमने 28 जगहों पर रक्तदान करने का योजना बनाई है, और सदगुरु सुदीक्षा माता जी की असीम कृपा से ये प्रोग्राम हो रहे और अच्छे से हो रहे, ये गुरु की कृपा ही है. और ज़्यादा से ज़्यादा यहाँ पर लोग आ रहे हैं, यहाँ पर सभी जाति के लोग रक्तदान कर रहे हैं, सब हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, हम सब आपस में भाई भाई है, ये गुरु का ही नारा है. तो हम सब मिलजुल कर इस रक्तदान को हम योगदान दे रहे हैं. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर अजय चंदनवाले अधिष्ठाता JJ हॉस्पिटल मुंबई, UT पवार पोलीस अधीक्षक पुनर्वसन विभाग येरवडा, ऋतू छाबरिया, मुकुल माधव फाउंडेशन, माधुरी मिसाळ आमदार पुणे, मुरलीधर तांबे प्रभारी अधिष्ठाता BJ मेडिकल कॉलेज, दिलीप कांबळे सामाजिक न्याय व कल्याण राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये झाले. या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक, राजकीय, शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी आवर्जून आपली सदिच्छा भेट दिली. निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून आज देशामध्ये 81 ठिकाणी हा असा ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्यातलाच एक भाग आज या ठिकाणी गंगाधाम संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम मार्केट या ठिकाणी हा भव्य असं ब्लड डोनेशन चालू आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनच या ब्लड डोनेशनची सुरुवात झालेली आहे, आणि आतापर्यंत साधारणतः 800 ते 850 ब्लड डोनेशन झालेलं आहे, आणि इथून 500 ते 600 ब्लड डोनेशन पुढे होईल असा अंदाज आहे. पण भरपूर अशी ब्लड डोनरची लाईन लागलेली आहे, आणि डॉक्टर देखील सुंदर पद्धतीनं त्यांना योगदान देऊन एकमेकाच्या सहयोगानं हे सुंदर असं ब्लड डोनेशन चालू आहे. ब्लड डोनेशन झाल्यानंतर ब्लड डोनरसाठी आमच्या व्हॉलंटियर्समार्फत सुंदर अशी नाश्ताची, फ्रूट्स वगैरे देण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. आणि असं सुंदर हे मानवतेचं मिशन आहे, आणि मानवतेच्या कार्यासाठी हे सर्व जाती धर्माची लोकं तुम्ही या ठिकाणी पाहतो आहोत, हिंदू आहेत, मुसलमान आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, सर्व जाती धर्माची लोकं येऊन आपलं योगदान या ठिकाणी मानवतेसाठी सुंदर पद्धतीनं देत आहेत. आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून 1986 पासून 10,36,000 ब्लड डोनेशन करण्यात आलेलं आहे, आणि गेली 33 वर्षामध्ये 6,076 कॅम्प आम्ही आयोजित करून हे असं सुंदर पद्धतीनं कार्य चालू आहे. तर या ठिकाणी पुण्यातील सर्व रहिवाशांना देखील सुंदर असा प्रतिसाद देऊन हा जो काही ब्लड डोनेशनचा मानवतेचं काम आहे त्याच्यामध्ये सामील झालेला आहे.